सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल एस एम ट्रॅव्हलर। तर तुम्ही बघताय शिवांशच्या बोर्णांची तयारी आज सुरू आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला शिवांशच्या बोर्णांचा स्पेशल ब्लॉग। आणि येस, मम्मीचं हळदी कुंकूचं थोडंसं छोटंसं समारंभ पण आहे, तर ते पण आपण कवरअप करू। तर येस, आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू। आणि हा शिवांश आता सध्या रेडी होतो आहे, रेडी झालेला नाही आहे, तर लवकरच रेडी फेस। तर मम्मीनी हे दुसरं काढत घेतलेलं आहे, माझं एवढं काही अक्षर चांगलं आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे दुसऱ्या पतंगावर हे शिवांशचं बोर्णात मम्मीनी काढलेलं आहे। आणि आपली तयारी पण आता ऑलमोस्ट झालेली आहे, थोडंसं डेकोरेशन बाकी आहे, तेवढं करून तुम्हाला लगेचच फायनल लुक दाखवेन। फ्रेंड्स, हे बघताय तुम्ही आता शिवांशचे जे कपडे आहेत आणि त्याचे जे दागिने आहेत, हलव्याचे दागिने बोलतो आपण त्याला, ते सगळं इथे रेडी केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण शिवांशला सुद्धा रेडी करणार आहोत। आत्ता फक्त 6 मंथ्सचा आहे शिवांश आणि लवकरच 7 मंथ्स पण होतील 25th ला। तर बनवून जरा आपल्या शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ आपला कसा वाटतो आहे ना ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। सो हे गाईज, फायनली शिवांशच्या बोर्णांची तयारी झालेली आहे आणि छोटंसं आणि सिम्पलच डेकोरेशन केलेलं आहे। ओके, सो कसं वाटलं डेकोरेशन आणि सेटअप? इथे शिवांशी बसेल आणि तिथेच त्याचं बोर्णान होईल। सो बोर्णानला लागतात लहान मुलं येतात त्यांच्यासाठी पतंग वगैरे, त्याच्यानंतर ही बोरं लागतात आणि शेंगदाण्याचे हे दाणे असतात, शेंगा, गाजर आणि हे साखरदाणे, चॉकलेट्स वगैरे। आणि आज नेमकं मम्मीचं हे काय म्हणतो हळदी कुंकूसुद्धा आहे, तर तो पण प्रोग्राम होईल। तर कसं वाटलं डेकोरेशन ना नक्की सांगा, आय होप तुम्हाला नक्की आवडलं असेल। बनून राहा शेवटपर्यंत, लवकरच शिवांशचा बोर्णांचा व्हिडिओ सुद्धा येईल आणि त्याचं बोर्णान पण आपण लवकरच इथे सुरू करूया। थँक्यू।
सो गाईज, कसा वाटला पूर्ण फंक्शन तुम्हाला हळदी कुंकू आणि शिवांचं बोराण आणि पहिली मकर संक्रांत शिवांची? ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि येस, सगळ्यात इम्पॉर्टंट, नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि येस, एवढं मेहनत घेतो यार व्हिडिओ बनवण्यासाठी, एडिटिंगसाठी, तर एक लाईक नक्कीच करा. थँक्यू.